एसटी महामंडळाची वर्दी घालून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणं एका महिला कंडक्टरला महागात पडलंय. अशा प्रकारामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका लेडी कंडक्टरवर ठेवण्यात आलाय. मंगल सागर गिरी असं या कंडक्टरचं नाव आहे. त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. मंगलगिरी या महिला वाहक आणि वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार या दोघांना महामंडळानं निलंबित केलंय. कळंब आहे ना, ही ऑर्डनरी आहे, सगळं घेत जाते. कोणत्या बी गाडीनं बसा, या गाडीनं चला नाही तर पलीकडे डायरेक्ट आहे गाडी. ती बी कळंब, ही बी कळंबच आहे. माझ्यावर कारवाई होण्याचं कारण आहे की मी एसटीच्या युनिफॉर्मवर आणि एसटी बसमध्ये आणि एसटीच्या आवारात मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये काय मी एकटीच कंडक्टर नाही की मी एसटीमध्ये व्हिडिओ बनवलेत, युनिफॉर्मवर बनवलेत किंवा एसटीच्या आवारात बनवले. आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी तालुके जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी डायव्हरनी, कंडक्टर महिलांनी, कंडक्टर जेंट्सनी, मेकॅनिकल लोकांनी एसटीच्या आवारात, एसटीच्या बसमध्ये आणि एसटीच्या युनिफॉर्मवर व्हिडिओ बनवले आहेत. तर त्यांना का तुम्ही सस्पेंड केलं नाही, त्यांना तुम्ही सस्पेंड केलं नाही, मग ही कारवाई फक्त माझ्यावरच का? ह्याच्या मागं कुठंतरी काहीतरी गुपित वेगळंच आहे आणि त्याला संघटनेचं वेगळंच तुम्ही हे केलेलं आहे. आणि आमच्या काही नवीन संघटनाचे कार्यकर्ता, जेंट्स आणि महिला कार्यकर्ता यांना मी संपात सहभागी नव्हते याचा राग होता. आणि त्यावेळेस संपात सामील न झाल्यामुळे हे सगळे माझ्यावर कारस्थान रचलेले आहे. कारण आतापर्यंत सारखं त्यांनी मला टॉर्चर, मानसिक त्रास ह्याच्याशिवाय काही दिला. आता पण फक्त माझाच व्हिडिओ डाउनलोड केला, माझा व्हिडिओ डाउनलोड केला. त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा व्हिडिओ डाउनलोड करायचा होता, कारण त्यांनी बसमध्ये ऑन ड्युटीत पण केला आहे ना, मग त्यांनी एसटीच्या आवारात पण बनवलेला आणि युनिफॉर्मवर पण बनवला. त्यांचे काय व्हिडिओ डाउनलोड केले नाही, त्यांचे का वरी एमडी साहेबाकडे पाठवले नाहीत का, त्यांची तक्रार का दिली नाही? फक्त माझीच का तक्रार? आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी डायव्हर, कंडक्टर, मेकॅनिकल आणि डायव्हर लोकांनी माझ्यासोबत ड्यूट केलेत, युनिफॉर्ममध्ये ड्यूट केलेत, मग त्यांचे का? मला असं कळतं की 2-3 दिवसाखाली आगारामध्ये काही कर्मचाऱ्यांनी सह्या घेऊन एक आगार प्रमुखाकडे निवेदन दिलं आणि त्याच्या आधारे आम्हाला निलंबित केलेलं आहे असं बाहेरून चर्चेतून ऐकायला मिळते. आणि त्याचा ठपका माझ्यावर ठेवलेला आहे की आपण एसटीच्या आवारामध्ये व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवण्यास आपण सहकार्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याचा ठपका ठेवून मला त्यांनी निलंबन केलेलं आहे. वास्तवामध्ये हे नियमाला धरून नाही आणि हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे, ह्याची शहानिशा होणं गरजेचं होतं. आणि जे काही कार्यवाही झाली त्याच्याबद्दल आम्हाला पूर्वकल्पना देणं कायद्याने बंधनकारक आहे, कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपला भारत देश स्वतंत्र आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला थोडं काही नव्हे कायद्याचा अधिकार आहे. असं काही कुठली गोष्ट न घडता डायरेक्टली त्यांनी आमचं निलंबन बोर्डावर लावल्याचं आम्हाला समजलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं एकच मत आहे की आमचं हे झालेलं निलंबन नियमबाह्य आणि न्यायालय धरून नाही, ते रद्द झालं पाहिजे. विभाग नियंत्रक उस्मानाबाद, जे काल कळंब आगारात निलंबनाचं प्रकरण झालं एका महिला वाहकाचं, त्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की कर्मचारी म्हणून जे काही कर्तव्य असतं, त्यांनी जे व्हेकलचा वापर केला, बसचा वापर केला, तर ते जर सुरू झाली असती नकळत किंवा काही हानी झाली असती तर तसा गैरशिस्तपणा इथून पुढं होऊ नये, एवढंच त्यामागे उद्देश आगार प्रमुखांचा होता.